गाइज दिस इज ए जे आय एम बॅक विथ अनदर व्लॉग आणि काफी दिवसानंतर मी हा व्लॉग टाकणार आहे आणि माझ्यासोबत आहे व्हेरी ब्युटिफुल व्हेरी चार्मिंग व्हेरी गॉर्जियस व्हेरी 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 संपले त्यानंतर हिचं नाव आहे नीलम राईट ना और सॉरी नीलिमा मी तुला बघून तुझं नाव तुझा पत्ता सगळं काही विसरलो ती शूट करून जात होती अंधेरीवरनं ओशिवारावरनं आणि मी तिच्यासोबत एक प्रँक व्हिडिओ केला अचानक आमची मुलाखत झाली आणि त्यानंतर आम्ही फ्रेंड्स पण झालो आणि त्यानंतर मला समजलं की ती इंस्टाग्रामवर खूप सारे फोटोज पण टाकते मॉडेल आहेस ना तू इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर ओके त्यानंतर मी बोललो आणि त्यानंतर मला समजलं की ती महाराष्ट्रीयन पण आहे आणि ही बिलकुल पण महाराष्ट्रीयन वाटत नाही नीलिमा नीलिमाचा अर्थ काय आहे ओ माय गॉड जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा नीलिमाचा अर्थ काय आणि नीलिमाचा एक प्रॉब्लेम आहे तिला खूप स्लो बोलता येतं ती जोरात नाही बोलत आणि तिला स्माईल पण करता नाही येत तशी ती बोलते कारण की ती नेहमी रागात असते आणि ती प्रँक मध्ये पण ती रागात होती माझ्यासोबत नव्हती प्रेमात होतीस अच्छा सो शी इज ॲब्सोल्युटली गॉर्जियस अँड शी इज व्हेरी स्वीट अँड आय रिअली लाईक हर आणि हे सांगायचं नव्हतं कॅमेरामध्ये पण सांगितलं मी अँड इवन इफ यू गाईज लाईक हर प्लीज कमेंट डाऊन आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही किती हिला लाईक करतात आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला परत बघायचे तर कमेंटमध्ये सांगा कारण की आम्ही दोघं फ्युचरमध्ये पण व्हिडिओज करू शकतो जर नीली मला आवडत असेल तर मी आवडतो तुला थँक्यू यू लुकिंग ॲब्सोल्युटली गॉर्जियस वाय वाय पता नाही यार वो तुझी मम्मी पण क्यूट दिसते हो दॅट्स फाईन मे बी लाईट हा आता लाईट चांगली सो मी तुला रॅपिड फायर क्वेश्चन विचारणार तू तुझ्या मनात जे पण येईल त्याच्यानंतर तू फटाफट ते आन्सर कर इट्स गोना बी रॅपिड फायर तुझ्या मनात जे पण येईल फटाफट तुला आन्सर करायचं आहे बुलेट एक वर्ड मी बोलणार ना तुला त्याच्यानंतर काही तुझ्या मनात येईल ते फटाफट तुला बोलायचं आहे समजलं डॉक्टर टीचर लव लव मॅरेज फनी बॉय क्यूट गर्ल अँड युअर सिंगल यु आर नॉट सिंगल खूप जणांचा तू हार्ट ब्रेक करणार दिसते सो आय एम आस्किंग यू अगेन युअर सिंगल ओ यू आर डेटिंग मी ओके दॅट्स फाय अच्छा ओके शी इज नॉट इट ऑल डेटिंग मी सो रॅपिड फायर क्वेश्चन हा रॅपिड फायर नव्हताच आणि मला स्वतःला माहित नाही की कसं क्वेश्चन विचारायचं आणि माझी मराठी तर समजून जा मी ॲक्च्युली महाराष्ट्रीयन नाही आहे समजलं ना तुला मराठी पण माझे मराठी व्लॉग्स खूप चांगले चालले आहेत तर त्यामुळे आता रेग्युलरली मराठी व्लॉग्स टाकणार आहे मी आणि कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कुठचा पार्ट आवडला आहे मोस्टली आणि नीलिमाला पण तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता लिंक्स गिव्हन इन द डिस्क्रिप्शन तिचे खूप चांगले चांगले फोटोज आहेत जस्ट मी पाहिले आणि इतके भारी भारी फोटो तेवढे तर माझे पण नाही आहेत भारी फोटो काय फोटोग्राफी काय स्टाईल आहे तिची एक तर असं एक पाय वरती एक पाय खाली एकदम डेंजर फोटोग्राफी अरे ते तिसरा रिसेंटवाला एक हात खाली असे योगा सारखी करत होतीस ना अच्छा हा तिला स्वतःलाच माहित नाही ती एवढी कॉन्टेंट क्रिएटर आहे की तिला स्वतःलाच ती विसरून जाते डायरेक्ट सो आता आपला प्रँक तुला प्रँक मध्ये कुठचा पार्ट तुला आवडला मला प्रँक मध्ये तू नको बोलूस एक काम करतो पट्टी लावते तोंडाला एक स्माइल तर तू करत नाही आणि तू बोलायला पण तू एवढा विचार करते सगळंच आवडला मीच होतो ना सगळीकडे तुला माहितीये तुझ्या मनात काय मी तुला ते एका मिनिटात देऊ शकतो माझ्याकडे मॅजिक आहे तू मनात जे विचार करेल ना ते तुला एका मिनिटात भेटेल ठीक आहे मनात विचार कर काय पाहिजे तुला आणि हात असा ठेव वरती हा हा हात विचार केलास पक्का तेच पाहिजे
विचार केलास सांग. तुला स्वतःलाच माहित आहे म्हणजे मीच असेल. यू लाईक चॉकलेट्स? माय नेम इज चॉकलेट. चॉकलेट्स खाते मी. अच्छा, मला नाही खायचं. तुला सेव्ह करायचं तुला. अजून काही सांग. विच इज युअर फेवरेट स्पोर्ट? सीम्स लाईक यू डोंट लाईक स्पोर्ट. वॉट यू लाईक देन? ओ माय गॉड, रिअली? रायफल शूटिंग मध्ये काय असतं? रायफल असतं, शूट करायचं असतं. ओ, मग ते बाकीचे पार्टिसिपेंट चुकला असेल ना निशाना, कारण की तुला बघितलं तर ते निशाणात कसं मारतील? तर होतीस ना मग. ते पण छोटेच होते ना. ते पण दिमाग तर होता ना त्यांना. माझी फर्स्ट लव्ह स्टोरी माहिती, मी चौथीत होतो तेव्हा स्टार्ट झालेली. हा, तुझी फर्स्ट लव्ह स्टोरी केव्हा चालू झाली? सेव्हन्थ मध्ये. फर्स्ट क्रश टाइप? मग डेट केलंस? नाही केलं. अच्छा अच्छा अच्छा, सेम माझं पण तसं होत. मी फोर्थ मध्ये होतो पण मला जी मुलगी आवडायची ना ती सातवीत होती. त्यानंतर तर कधीच नाही. मग त्यानंतर फेसबुक आला. फेसबुक मध्ये तिने स्वतःहून मला रिक्वेस्ट पाठवलेला. तेव्हा मी युट्यूब वगैरे नाही करायचो तेव्हा. रिक्वेस्ट मध्ये तेव्हा बोललो आम्ही आणि एकदा भेटलो पण कॉफीला गेलो. मग त्यानंतर बस मला तेवढंच ड्रीम होता. माझी दुनिया खूप छोटी आहे माहितीये का? दिसते ना तुला, बाजूला बसली. अच्छा, रिएक्शन पण बघ ना. अच्छा ठीक आहे. तो अशीच शांत बसणार आहे व्लॉग मध्ये. काय पण बोल, तुला तुझ्या मनात काय ते बोल. माझं नाव सोडून तुला काय बोलायचं ते बोल. तुला नाही माहित, मीच बोलू. मी बोलायला बसतो तर माझं तुझं आयुष्य निघून जाईल. चालेल, तू ऐकत राहशील फक्त. तुला त्रास नाही होणार. म्हणजे तुझं हे म्हणणं आहे की तुला माझ्यासोबत राहायला काही त्रास नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. यू आर फुल हॅपी. See, you are smiling. Yeah. मला माहित आहे तुला काय आवडत. मी आवडतो. ठीक चालेल. मग तू तुला विचारलं तर तू सांग. तू स्वतः बोललीस मला काय, मला फक्त ऐकायचंय. तू बोलत राहा. यू ओनली सेड ना. काय बोलू सांग. पुन्हा व्लॉग 8 मिनिटं. ओके, 8 मिनिटं 50 सेकंड झाले पण तू आतापर्यंत काही बोललीस नाही, फक्त अशीच बघत राहिलीस. तरी मला माहिती हा व्लॉग चालणार आहे. फक्त तुझ्या फेस व्हॅल्यू साठी हा व्लॉग पूर्ण चालणार. पूर्ण 10 मिनिट्स पर्यंत लोक बघतील की काय काय बोलली असेल नीलिमा. एजेला काय बोलली असेल, हो बोलली असेल की नो बोलली असेल. सस्पेन्स मध्ये राहणार. हा तेच. हा, सस्पेन्स मध्ये ठेवूया. टायटलचं नावच ठेवूया की नीलिमा प्रपोज एजे. आणि एजे काय बोला, हो बोल. अच्छा सॉरी, उलट ठेवायचं होतं का? उलट ठेवायचं. अच्छा मग यार तुला डोकं आहे की नाही, काय बोलतोयस असं तुझ्या मनात आला ना विचार. या सो कमेंट मध्ये सांगा मला की नीलिमा मला हो बोलली की नाही. 90% तिचा होकार आहे. हा अच्छा, असं काही नाही. ओके ओके. एकटी तू एकटा मेरा हो जोडीना. ओ
ओढ तुझी मन माज झाले पावर एकटी तू एकटा मी राहू जोड.